नमस्कार, मी वनिता वेंतरसे बेचाने स्वागत आहे. तर इकडे 7 वाजले आहेत सकाळचे आणि इकडे मी चाललेले आहे कांदा पोहे करायचे. तर इकडे जिरे कढीपत्ता आणि मिरची कांदा वगैरे टाकून घेतला, हळद धना पावडर आणि हिंग टाकून घेतलं आणि छान असं ते परतून घेतलं आणि इकडे पोहे परतायला घेतले मी. आणि पोहे बघा किती छान फुगलेले आहेत, तर असे सोळसोळ झालेले आहेत खूपच छान. तर इकडे असे पोहे वगैरे परतून घेतले कारण आज आहे 26 जानेवारी आणि सकाळचा नाश्ता शिवला शाळेत जायचा आहे. आणि इकडे पोहे वगैरे परतून झाले आणि त्याला नाश्ता करून ठेवला आणि इकडे त्याचा आवरायला घेतलं. असं पॅन्ट आहे ना, त्याला बेल्ट वगैरे घालून त्याचे कपडे आधीच मी इस्त्रीवर करून ठेवलेली होती. आणि इकडे बघा तो असा तयार होतो या, इकडे असा तो तयार झाला असा. आणि त्याचं असं आवरलं की मग त्याला टाय बेल्ट वगैरे सगळं असं घालून घेतलं. इकडे त्याला नाश्ता दिला खायला. इकडे पोहे तो खात होता मोबाईल बघत बघत. आणि इकडे त्याने पोहे वगैरे असे छान असे खाऊन घेतले. आणि इकडे मोबाईल हातात असल्याशिवाय जेवण काही जात नाही आपल्याला काय करायचं, त्याच्यामुळे पहिला मोबाईल लागतो त्याला. मग मोबाईल बघत बघतच तो चालेल त्याचं आवरायचं. आणि सकाळचे 7:15 वाजलेले होते. इकडे त्याला मी नाश्ता दिलेला होता आणि इकडे बघा मी ओवाळायला घेतलेलं होतं. तर इकडे आता 7:30 वाजलेले आहेत आणि त्याचा आज वाढदिवस आहे, 26 जानेवारी दिवशी त्याचा जन्म झालेला आहे. तर इकडे मी असं छान असं त्याला ओवाळायला घेतलं. इकडे त्याला असं ओळून वगैरे घेतलं, त्याला असं नाम वगैरे ओढला, ओढून वगैरे घेतला, ओवाळलं वगैरे असं छान असं. आणि नंतर मग तो शाळेत गेला मग ध्वजारोहण करण्यासाठी. तर इकडे असं छान असं मी ओळून घेतलं आणि त्याचा आता संध्याकाळी व्हिडिओ मी तुम्हाला नक्की अपलोड करीन. संध्याकाळी मी असं त्याचा बड्डे साजरा करणारच आहे, नक्की तुमच्याशी शेअर करीन मी. इकडे असं छान असं ओळून घेतलं आणि हिंद चाललेलं फोटो काढायचे. असं छान मस्त असं ओळून वगैरे घेतलं आणि इकडे आमचा असं चहा वगैरे झाला, त्याचं सगळं आवरून घेतल्यानंतर आम्ही चहा वगैरे घेतला आणि ह्यांना चहा दिला आणि ह्यांना पण कांदा पोहे वगैरे दिले. आणि ही दोघंजण गेले बाहेर कारण त्यांना दुकानात जायचं होतं. आणि इकडे मी तोपर्यंत नाश्ता वगैरे करून घेतला, चहा वगैरे झाला माझा. आणि इकडे छान अशी देवपूजा करून घेतली मस्त अशी. इकडे बघा असं गुरुवार आहे ना आज, त्याच्यामुळे गुरुवारचा छाप वगैरे मी असं काढून घेतली रांगोळी छान अशी. मस्त असं देवपूजा झाली माझी. नमस्कार, मी वनिता वेंतरसेपेच्या स्वागत आहे. तर आज आहे 26 जानेवारी आणि प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे शिवमचा वाढदिवस. त्याचा आवरलं वगैरे, त्याला शाळेत वगैरे सोडलं, त्याला ओवळलं वगैरे. आता मी निघाल त्याच्या शाळेत निघालेलं आहे, त्याचे कार्यक्रम आहेत ते. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला बघूया, शेअर करेन मी. चला तर मग
significantly retained in the Battle of Pratapgarh. Oh!
भविष्यासाठी एक दिलाने बोलू दे जय घोष माझा.